होणाऱ्या कोरोनामुळे उद्योगांबरोबर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे उद्योगांबरोबर शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील शेलगाव येथील शेतकरी सीताराम राठोड या शेतकऱ्याकडे फक्त 3 एकर शेती आहे. शेतीचं उत्पन्न चांगले यावं म्हणून यातील 1 एकरात राठोड यांनी लिंबूची फळबाग केली. परंतु या वर्षी आलेल्या कोरोना नावाच्या महामारीमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे बहरातील लिंबू तोडायला मजूर सापडले नाही आणि लिंबू बाजारात नेता आला नाही. त्यामुळे लिंबू झाडावरच पिकून खाली पडले आणि सडून गेले. आता नवीन बहर फुलू लागलाय आणि लॉकडाऊन सुद्धा शिथिल होत आहे. अशा आता या शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून निघेल की नाही या चिंतेत हा शेतकरी आहे. शासनाने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष घालून नुकसान भरपाई द्यावी अशी माफक अपेक्षा आता लिंबू उत्पादक शेतकरी करतोय. माझ्याकडे 3 एकर शेत आहे आणि 1 एकर लिंबू आहे. आता लिंबूचं पूर्ण नुकसान झालं आहे. माल तोडायला आला, लॉकडाऊनमध्ये काही लिंबू तोडणं झालं नाही आणि तो माल पिवळा पडून पूर्ण खाली गळून सडला. तो पूर्ण माल वाया गेला. तो माल मी बाजारात नेऊन विकू शकलो नाही. आता नवीन बार आहे पण हा केव्हा येईल याचं काही खरं नाही. तर यामध्ये 1 लाख रुपयाचं नुकसान झालं. तर या नुकसान भरपाई जर शासनाकडून काही मिळत असेल ही विनंती आहे. कुशल भगत, अकोला.